पनवेल येथील तालुका क्रीडा संकुलाच्या बहुउद्देशीय हॉलचे उद्घाटन शालेय शिक्षण व क्रीडा मंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते शुक्रवारी झाले. भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून साकारलेल्या क्रीडा संकुलाच्या उद्घाटन समारंभाला माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी पनवेल तालुक्यातील क्रीडा क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केलेल्या खेळाडूंचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. पनवेल येथील तालुका क्रीडा संकुल अनेक दिवसांपासून उद्घाटनाच्या प्रतीक्षेत होते. या क्रीडा संकुलाचे काम मार्गी लावण्यासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांनी सातत्याने प्रयत्न केलेत. या क्रीडा संकुलाच्या उद्घाटनावेळी भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य बाळासाहेब पाटील, उपमहापौर चारुशीला घरत, सभागृह नेते परेश ठाकूर, सभापती प्रकाश पिनेदार, दर्शना भुईर, नगरसेवक अनिल भगत, जगदीश गायकवाड, नितीन पाटील, मनोहर म्हात्रे, विक्रांत पाटील, संजय भोपी, मुकित काझी, अजय बहिरा, तेजस कानपिळे, नगरसेविका मुग्धा लोंडे, ऍडव्होकेट वृषाली वाघमारे, राज्यश्री वावेकर, जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव, रेश्मा शेळके, तहसीलदार दीपक आकडे, भाजपचे शहर अध्यक्ष जयंत पगडे, पंचायत समिती सदस्य रत्नप्रभा घरत, जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव कसगावडे, क्रीडा व युवक उपसंचालक एन बी मोटे, क्रीडा विभाग कार्यकारी अधिकारी कविता नाबंदे, शिवछत्रपती पुरस्कार विजेते संजय कडू यांच्यासह अधिकारी, पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. खेळ व खेळाडूंच्या उन्नतीसाठी सरकार कटिबद्ध असून पनवेल तालुका क्रीडा संकुलाच्या विकासासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मागणीनुसार जास्तीत जास्त निधी देणार असल्याचे शालेय शिक्षण व क्रीडा मंत्री विनोद तावडे यांनी आपल्या भाषणात सांगितले. तसेच पालकांच्या प्रश्नांची उत्तरे देत उपस्थितांशी संवाद साधला. मी जे आयोनिका पॉल ही आपली शूटर आहे, तिला म्हटलं की काय काय केलं पाहिजे, ती म्हणली नाही बाकी सगळं ठीक आहे. म्हणले मला तुम्ही बालेवाडी माळुंगेची जी शूटिंग रेंज आहे ती 24 तास उघडी ठेवा. म्हटलं 24 तास कशासाठी, तू किती तास प्रॅक्टिस करते? नाही म्हटलं मी 16 तास प्रॅक्टिस करते. मग 24 तास का पाहिजे? तर तिने काय सांगितलं माहिती आहे, ती म्हणले सर पुढचं ऑलिम्पिक टोकियोला आहे, टोकियोला सकाळी 11 वाजता ज्यावेळी माझी मॅच होईल ती 11 ची वेळ इथली रात्री 2 ची असेल तर मला 2 वाजता रिहर्सल प्रॅक्टिस केली पाहिजे, कारण माझं बॉडी क्लॉक हे त्या पद्धतीने चालतं. त्यामुळे 1-2 वर्ष मी जर टोकियोच्या वेळापत्रकाप्रमाणे त्याच्या तिथल्या घड्याळाप्रमाणे जर इथे प्रॅक्टिस केली तर माझं शरीर तिकडे साथ देतं, नाहीतर मग ती वेळा बदलल्या का आपण आम्ही म्हणले जातो 4 दिवस आधी आणि मग शरीर तिथल्या वेळेला ॲडजस्ट होत नाही. इतक्या बारकाव्याने खेळाडू तयारी करत असतात आणि आपण त्यांना तशी साथ देणं मला असं वाटतं हे अतिशय महत्त्वाचं आहे. आणि त्यामुळे पनवेलला एक क्रीडा संकुल झालं आहे, 1 कोटी आम्ही दिले आहेत, थोडेसे इकडून तिकडून अजून तुम्ही गोळा केलेले आहेत, अजून याच्यामध्ये 4 कोटी लागतील आपण म्हणलं. त्यातलं मी माझ्या अधिकाऱ्यांना म्हटलं की आमच्याकडे काही क्रीडा सामुग्रीसाठी काही निधी असतो तो काही आम्ही त्यातला देऊ, DPDC आम्ही देऊ आणि असं जे काही आपले उरलेले 4 कोटीतले 2-2.5 कोटी शासनाच्या माध्यमातून आणि बाकी आपण प्रायव्हेटली असं आणून या ठिकाणी अतिशय अद्यावत. आमदार प्रशांत ठाकूर यांनी आपल्या प्रास्ताविकपर भाषणात सांगितले की तालुक्यातील खेळाडूंना वाव मिळावा यासाठी येथे क्रीडा संकुलाची आवश्यकता होती, त्यासाठी शासनाकडे पाठपुरावा केल्याने हे क्रीडा संकुल मार्गी लागलंय. इनडोअर स्टेडियमचा पहिला टप्पा पूर्णत्वास आला असून पनवेलकरांचे स्वप्न साकार होत असल्याचेही आमदार प्रशांत ठाकूर यांनी नमूद केले. आता हे क्रीडा संकुल इनडोअरचं पूर्ण झालं, आता याच्या पुढच्या काळात आउटडोअरच्या ज्या फॅसिलिटीज आहेत या फॅसिलिटीज मिळाव्यात, चांगले क्रीडा शिक्षक मुंबईला जवळ असल्यामुळे यांचं मार्गदर्शन कसं मिळता येईल, इथे चांगल्या स्पर्धा कशा घेता येतील या दृष्टिकोनातून आम्हाला आपल्या मार्गदर्शनाची आपल्या सहकार्याची आवश्यकता आहे. आउटडोअर फॅसिलिटीजच्या दृष्टिकोनातून इथे 200 मीटरचा ट्रॅक असेल, वेगवेगळ्या पद्धतीची खो खो कबड्डीपासून व्हॉलीबॉलपासून सगळ्या जी ग्राउंड्स आहेत ही ग्राउंड्स कंपाऊंड वॉल या सगळ्याला या दृष्टिकोनातून आपल्या महाराष्ट्र सरकारच्या मदतीची आम्हाला आवश्यकता आहे. सर्वसाधारणपणानं 4 कोटीचा खर्च या सगळ्याच्या दृष्टिकोनातून लागणार आहे. शासनाकडून काही CSR माध्यमातून या परिसरामध्ये वेगवेगळ्या उद्योग संस्था आहेत याच्या माध्यमातून काही उभं करता येईल. आज हे क्रीडा संकुल उभं राहिलेलं आहे, या क्रीडा संकुलाच्या उभं राहिल्यानंतर देखील जे जे काही या ठिकाणी लागू शकेल ते देण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही सातत्यानं प्रयत्न केलेला आहे.